नमस्कार मित्रांनो, मी शंभूराज खामकर तुमचं स्वागत करतोय निफ्टी, बँक निफ्टी आणि फिन निफ्टीच्या पोस्ट मार्केट अनालिसिसमध्ये। मित्रांनो, पाहूया उद्या मार्केट कशा प्रकारे कंडिशन्स बनवू शकतं। आज नॉर्मली आपण पाहिलं असेल की डोजीचा ब्रेकआउट दिला परंतु टिकलं नाही मार्केट आणि टॉप लेवलपासून मार्केटमध्ये थोडं सेलिंग प्रेशर पाहायला मिळालं। याच्यावरून एक आम्हाला असं वाटतं की मार्केटमध्ये एक मोठी मुवमेंट आपल्याला येणाऱ्या काही दिवसामध्ये पाहायला मिळू शकते। ती कदाचित उद्या पण येईल किंवा एक्सपायरीला पण येऊ शकते। चला करूया पूर्ण अनालिसिस, सगळा व्हिडिओ पहा। आणि महत्त्वाची गोष्ट, आम्ही अशा अपडेट्स तुम्हाला टेलिग्रामला पण टाकत असतो, कारण व्हिडिओ बरोबरच तुम्ही तिथे जास्त ऍक्टिव्ह असता। क्विक मध्ये जावा, खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामची लिंक आहे शंभूराज खामकर ट्रेडिंग अकॅडमी नावाने, कारण तिथे रोज सकाळी अपडेट येईल तुम्हाला मार्केटचा। आता जाऊया आपण सगळ्यात आधी निफ्टीपाशी। निफ्टीची जर कंडिशन पाहायला गेली तर टॉप लेवल निफ्टी त्यातल्या त्यात आज बुलिश होता स्ट्रॉंग, जर फिन निफ्टी आणि बँक निफ्टीचा विचार करायला गेलं तर। परंतु टॉप लेवलपासून थोडं सेलिंग प्रेशर त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळालं। आणि महत्त्वाची गोष्ट, काल जर तुम्ही एक ऑब्झर्व केला असेल तर मी एक रेजिस्टन्स लाईन दिला होता की मॅक्स टू मॅक्स इथपर्यंत जाईल, तर जवळपास त्या लेवलपासूनच आज म्हणजे 1519520 लेवलपासूनच तो रिट्रेस झालाय, डबल टॉप करून खाली येतोय। आता उद्या काय प्रश्न पडायला पाहिजे सगळ्यांना, महत्वाची गोष्ट, एंट्री कुठे करायची। जर तुम्ही कॉल साइडचा विचार करत असाल तर 19420 वर लक्ष ठेवा। ओके, इथे तुम्हाला जवळपास एंट्री मिळेल 19420 खाली, तुम्हाला सेल साइडला एंट्री मिळेल। ओके, म्हणजे पुट साइडला। आता जिकडे ज्यांना कॉलचा विचार करायचा आहे त्यांनी लक्षात ठेवायचं, 19460 क्रॉस केल्याशिवाय कॉलचा विचार करायचा नाही। जरी मार्केटने तिकडे लेवल दिली 19460 तरी तो जास्तीत जास्त 19520 पर्यंत जाऊ शकतो, कारण हा महत्वाचा रेजिस्टन्स आहे। याच्यावर सस्टेन झाला तर पुढचे आपण विचार करूया, परंतु मला असं वाटतं की छोट्या लेवल्स इम्पॉर्टंट राहतील सकाळच्या पहिल्या ट्रेडसाठी। ओके, आणि त्याच्यानंतर जर ही लेवल ब्रेक केली तर तुम्हाला तो 19350 पर्यंत खालच्या दिशेने घेऊन जाऊ शकतो किंवा त्याच्याही अगदी खाली। लक्षात ठेवा, रेंज बाउंड ओपनिंग टू डाऊन साईड शक्यता अशी वाटते निफ्टीमध्ये। त्याच्यानंतर आपण जाऊया थोडं बँक निफ्टीला। बँक निफ्टीची जर कंडिशन पाहायला गेली तर हा पण चॅनल मी काल काढला होता, खूप छान फॉलिंग चॅनल बनवतोय। ओके, हायर लोज बनवतोय किंवा लोअर लोज बनवतोय याच्यामध्ये, याचा अर्थ काय तर उद्याची कंडिशन्स काय तेजी करण्यासाठी 45,000 एक महत्वाचा लेवल आहे, नोट डाऊन करून ठेवायचंय। 45,000 वरती गेल्याशिवाय कॉलच्या भनगडीत पडू नका, नाहीतर ट्रॅप होताल। अगदी चांगलं नॉलेज आहे तर काही प्रॉब्लेम नाही, छोटे मोठे पॉईंट मिळतील, परंतु इथे ट्रॅप होताल। 44,600 सपोर्ट लेवल आहे, याच्या खाली तुम्हाला पुटमध्ये चांगली एंट्री मिळेल किंवा मार्केटमध्ये सेलिंग प्रेशर वाढेल। ही जी रेंज राहील त्या रेंजला सुरुवातीला ट्रेड नको, त्याच्यानंतर तुम्हाला चांगले ट्रेड याच्या खाली किंवा याच्यावर मिळतील। क्लिअर? त्याच्यानंतर पुढे जाऊया फिन निफ्टीकडे। फिन निफ्टीमध्ये पण आज थोडं सेलिंग प्रेशर पाहायला मिळालं, सकाळची थोडी नॉर्मल रॅली आली त्यानंतर न। आणि अगदी तुम्ही टेलिग्रामला पण पाहू शकता जो हिरो टू झिरो दिला होता 20,150 40 आसपास आपण अनालिसिस केला होता, 200 पण तो क्रॉस केला। त्यासाठी तो टेलिग्राम जॉईन करा, कारण अशा गोष्टी तुम्हाला ते फ्रीमध्ये ऑब्झर्व होणार आहेत। आता उद्या काय करायचं लक्षात ठेवा, 19,877 क्लोजिंग झालेलं आहे याच्यामध्ये। ओके, तर आपल्याला काय करायचं याच्यामध्ये, महत्वाची गोष्ट काय असेल की 19,860 खाली याच्यामध्ये सेलिंगचा विचार करायचा आहे मित्रांनो। ओके, ही गोष्ट याच्यामध्ये महत्वाची असेल, तेजी ज्यांना करायची त्यांनी जोपर्यंत हा 20,000 वरती जात नाही तोपर्यंत तेजी करायची नाही, ट्रॅप होऊ शकता याच्यामध्ये। ओके, 20,000 वरती तेजी आणि 19,860 खाली तुम्हाला नॉर्मली पुन्हा एकदा सेलिंग प्रेशर पाहायला मिळेल की जो 19,800 पर्यंत घेऊन जाऊ शकतो। अशा लेवल्स दिलेत मित्रांनो, तुम्हाला या लेवलचा वापर करून खूप छान पद्धतीने ट्रेड करता येणार आहे, फक्त प्रॉपर नॉलेज घ्या। आणि महत्वाची गोष्ट, बऱ्याच दिवसापासून ते ट्रेडिंग जर्नलवरशी खूप मॅसेज यायचे, कारण आम्ही मागच्या वेळी प्रिंट केलेले सगळे संपून गेले होते, पुन्हा नवीन स्टॉक तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलेलो आहे ज्यांनाही पेंडिंग होते घेण्याचं। डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे अमेझॉनची, त्यावर जावा, तुमची आजच ऑर्डर करा, पुढच्या 5 ते 6 दिवसांमध्ये अमेझॉन तुम्हाला तो डिलिव्हर करेल। ट्रेडिंग जर्नल ज्यांनी नाही पाहिला ह्या लिंकवर क्लिक करा, व्हिडिओ पण पाहू शकता। का गरजेचं आहे, कारण हे निफ्टी बँक निफ्टी फिन निफ्टीमध्ये जे लोक ट्रेड करतात त्यांच्याकडे 1001% ट्रेडिंग जर्नल पाहिजे, कारण इथे आपला सगळा लेखोजोखा असतो तो आपण उतरवत असतो। आता 4 स्टॉकची नावं पाहूया, हे 4 स्टॉक तुमच्या स्टडीसाठी देतोय। पहिला स्टॉक असेल सन फार्मास्युटिकल लिमिटेड, छान ब्रेकआउट आम्हाला याच्यामध्ये भेटलाय, 1072 क्लोजिंग आहे, 1074 वरती याच्यावर लक्ष ठेवा, याच्यामध्ये बुल्स ऍक्टिव्ह होतील। 2 नंबरच्या स्टॉकवर लक्ष ठेवा, नाव आहे कोलपाल अर्थात कोलगेट पामोलिव्ह लिमिटेड।
1798 चं क्लोजिंग दिलेलं आहे. 1805 वरती गेल्यावर याच्यावर लक्ष ठेवा, 1805 वर याच्यामध्ये जोरदार बुलिश मुवमेंट आपल्याला पाहायला मिळतील. 3 नंबरचा स्टॉक आपल्याला याच्यामध्ये आहे ऍक्सिस बँक. ऍक्सिस बँकेचं क्लोजिंग आहे 953, 950 खाली याच्यामध्ये सेलिंग वाढण्याची शक्यता जास्त वाटते आम्हाला. आणि 4 नंबरचा जो स्टॉक असेल याच्यामध्ये सोनाटा सॉफ्टवेअर्स लिमिटेड, 956 रुपयांना आजचा भाव बंद आहे. 952 खाली सोनाटावर लक्ष ठेवा, जोरदार तो जाण्याची शक्यता इथे दिसतीये. तर मित्रांनो अशा प्रकारे होते स्क्रिप्ट. तुम्हालाही अशा प्रकारचे डेली स्टॉक्स अपडेट्स, वीकली स्विंग स्टॉक्स फ्री मध्ये पाहिजे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक आहे. अपस्टॉक, एंजल आणि झिरोदा कुठलंही ओपन करा आमच्या अंडर आणि तुम्ही आमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट होऊ शकता, जिथे तुम्हाला अशा गोष्टी रोज मिळतील. आणि बाकीचे लोक तरीही यूट्यूब फॉलो करायचं कंपल्सरी सगळ्यांना, कारण इथे आम्ही खूप विविध कंटेंट तुमच्यापर्यंत घेऊन येतोय, जेणेकरून तुम्हालाही आमच्याकडून नवीन नवीन काहीतरी शिकता येईल. थांबतो इथे मित्रांनो, धन्यवाद.